म्हणजे वंदनीय हिंदुराय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं भाषण ऐकायला लहानपणीपासून अनेकदा इथे समोर बसलेलो आहे. तेव्हा असं कार्पेट नसायचं, तिथे गवत असायचं, त्याच्यात आम्ही बसायचो. मग वडिलांचं भाषण ऐकायला, मग 2010 साली मला आठवतं ह्याच मंचावर ह्याच दिवशी दसऱ्याच्याच दिवशी युवासेना स्थापन केली होती आणि माझ्या आजोबांनी वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तलवार तर हातात दिली पण ताकद दिली, आशीर्वाद दिले, प्रेरणा दिली, बळ दिलं की आदित्य लढ, ह्या महाराष्ट्रासाठी लढ, या मातीसाठी लढ, या देशासाठी लढ. ह्याच मैदानात गेले 10 वर्ष 14 वर्ष युवासेना प्रमुख म्हणून, मग शिवसेना नेता म्हणून मी ह्या मंचावर येत असतो, वडिलांची भाषण ऐकत असतो, वडिलांची म्हणजे मुख्यमंत्र्यांची शपथविधी देखील पाहिलेली आहे. पण 14 वर्षात कधी मी भाषण केलं नाही, कारण घरात एक प्रथा आहे आणि संजय राऊत काकांना माहिती आहे कदाचित, माझे वडील कधी त्यांच्या वडिलांचं भाषण नाही करायचे. आणि मी पण तसं आता उद्धव साहेब आले की थांबणार आहे. पण हे जरी असलं तरी योगायोग असा आहे की आजचा दिवस, हे साल 2024 कदाचित योगायोग असेल, कदाचित माझ्या आजोबांचा आशीर्वाद असेल, कदाचित पंजोबांचा आशीर्वाद असेल आणि आहेच, त्यांनी कदाचित मला सांगितलं असेल की आदित्य हा क्षण फार महत्वाचा आहे, हे साल फार महत्वाचं आहे, ही लढाई सर्वात मोठी आणि सर्वात महत्वाची लढाई ही आत्ताची येणारी लढाई आहे. मला आठवतं 6 जानेवारीला अरविंद सावंत साहेबांसाठी मी गिरगावमध्ये सभा घेतली होती आणि सुरू केलेला आपण लोकसभेचं आपला प्रचार सुरू केला होता. आणि त्यावेळी मी सांगितलं होतं की गेले 5 वर्ष ज्या लोकसभेत आपल्याला परिवर्तन घडवायचं, ज्या लोकसभेमध्ये आपल्याला बदल घडवायचं आहे ते साल आलेलं आहे. आणि तसंच मी सांगतो 2 वर्ष ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो, ज्या वर्षाची आपण वाट पाहत होतो, 2024 ची निवडणूक कधी लागणार, राज्याची निवडणूक कधी लागणार. हा कदाचित मला काल परवाकडे कोणीतरी एकाने सांगितलेलं आहे एका अधिकाऱ्यांनी, कारण आता चर्चा सुरू आहे. भास्कर जाधव साहेब आपल्याला देखील माहिती असेल चर्चा सुरू आहे की आपण सगळे आमदार म्हणून जेव्हा निवडणुकीले सामोरी आता हे सरकार तर शेवटच्या मिनिटाला हजारो कॅबिनेटचे निर्णय घेत आहे. जन जन काय काय महामंडळ असतील, मंडळ असतील, जन जन बनवायचं त्यांना बनवत म्हणजे महामंडळ वगैरे बनवतच आहे, पण जे काही बनवायचं ते बनवत. पण मला एकाने सांगितलं की आदित्य आचारसंहिता लवकर लागणार नाही, जोपर्यंत अदानीची सगळी कामं आणि सगळे जी आर निघत नाहीत तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही, असं मला एका अधिकाऱ्यांनी सांगितलं. आणि म्हणून ही लढाई फार महत्वाची ठरते. आज हा आपला दसरा मेळावा इथे एक चालू आहे, खरी शिवसेना, ओरिजिनल शिवसेना. आणि आपलं भाग्य आहे की आपल्या शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव जोडलेलं आहे, म्हणजे उद्धव साहेब पण आहेत, बाळासाहेब पण आहेत आणि ही आपली शिवसेना आहे. ठाकरे म्हणजे तुम्ही सगळेच. पण ही जी लढाई आहे ही महत्वाची एवढ्यासाठी आहे, माझ्यासाठी देखील महत्वाची एवढ्यासाठी आहे, कारण ही लढाई वैयक्तिक नाही, स्वतःसाठी नाही, कुठच्या पदासाठी नाही, सरकार बनवण्यासाठी नाही, तर आपल्याला महाराष्ट्रात ही जी लूट चाललेली आहे, कदाचित सुरतेच्या लुटाचा जो बदला घेत आहेत, ही लूट, हा भ्रष्टाचार, मुंबई जी विकत आहेत, हे सगळं रोखण्यासाठी ही महत्वाची निवडणूक आहे. हे तुम्ही ठरवायचं आहे की मुंबईला आपण अदानीच्या घशात घालू देणार आहात की नाही, हे तुम्ही सर्वांनी ठरवायचं आहे. हा निर्णय तुमच्या हातात राहणार आहे, कारण ह्या 2 वर्षामध्ये जर पाहिलं आपण तर दोनच गोष्टी झालेल्या आहेत, एक म्हणजे मुंबईची लूट आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, सगळे प्रकल्प असतील त्यांच्या आवडत्या मित्रा कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत, मिंदे सरकार करत आहे, स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके म्हणून जे करत आहे ते जर रोखायचं असेल तर आपली ही ताकद जी आहे, ही एकजूट जी आहे, ही कायम ठेवायला लागेल आणि या निवडणुकीत दाखवायला लागेल की हा महाराष्ट्र आहे जो झुकणार नाही आणि कधी विकला जाणार नाही. भ्रष्टाचार, 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 किती भ्रष्टाचार पाहायचं. आधी हे भाजपवाले जेव्हा यायचे आपल्याकडे आणि सभा घ्यायचे तेव्हा ते एक एक भ्रष्टाचारचं A to Z काढायचे, A4, B4, C4. पण राजन विचारे साहेब, जर आता आपण पाहिलं एकनाथ शिंदेंनी, मिंदे सरकारनी, या भाजपनी, या खोके सरकारनी
जेवढं ह्या महाराष्ट्रात भ्रष्टाचार करून लुटलेला आहे, तर एचा जर आकडा करायचा असतील तर 100 भ्रष्टाचार असतील, बीचा जर आकडा करायचा असतील तर 100 भ्रष्टाचार असतील. असे ए टू झेड हे कितीतरी आपण पाहिलं तर प्रत्येक अक्षराला वेगळे असे अनेक भ्रष्टाचार करून ठेवलेले आहेत. मुंबईचं जर म्हणायचं झालं तर मागच्या वर्षी असेल किंवा ह्या वर्षी असेल, दोन मोठे घोटाळे रस्त्यांचे झाले. तिथे मुंबईकर किती जरा हात वरती करून मला दाखवा. आहात ना तुम्ही सगळे मुंबईकर, तुम्ही मला सांगा मागच्या वर्षी जो रस्त्याचा घोटाळा मी उघड केला, पत्रकार परिषद घेतली 15 जानेवारीला मी भ्रष्टाचार तो उघड केला होता, आणि त्यावेळी प्रधानमंत्री महोदयांना सांगितलं होतं की प्रधानमंत्री महोदय ह्याच्यात नाव तुमचं खराब होणार आहे, बदनामी तुमची होणार आहे, तुमच्या हातातून हे भ्रष्टाचारी काही कामं करून घेत आहेत, तुमच्याकडून भूमिपूजन ज्या गोष्टींची करत आहेत, कधीही ती गोष्ट होणार नाही या मुंबईत, ही कामं कधी सुरू होणार नाहीत. पण रावते साहेब 6000 कोटीचा मागचा घोटाळा रस्त्यांचा जेव्हा मी हा घोटाळा उघड केला तेव्हा मुंबई महानगरपालिकेला मान्य करायला लागला आणि 1000 कोटी मुंबईचे वाचवायला लागले, मुंबईचे कमी करायला लागले, आणि तरी देखील मी आज सांगतो अजूनही 5000 कोटीचा घोटाळा हा आपल्या डोळ्या देखत आहे. एक तरी रस्ते ह्या मुंबईत गेल्या 2 वर्षात नवीन झाले का मला सांगा. कोणाचं तरी भाषण ऐकलेलं मी, कोणाचं तरी भाषण ऐकलेलं 2 वर्षात मग परत शर्ट खाली घ्यायचा. आणि म्हणून आणि म्हणून आता आज किती वेळा म्हणणार मला माहित नाही, पण असे म्हणत आपल्याला आपल्यांमध्ये व्यस्त ठेवत, आपल्याला जातीय दंगलींमध्ये असेल, धर्मांच्या दंगलींमध्ये असेल, काही वादांमध्ये असेल, काही वेगळ्या विचारांमध्ये असेल, आपल्याला व्यस्त ठेवून हे खोके सरकार जे आहे 50 खोके तर खाल्ले, पण प्रत्येक दिवशी हे सरकार खोके आणि खोके महाराष्ट्रातून काढत आहे, मुंबईतून काढत आहे. जसा मागच्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा होता, या वर्षी देखील त्यांनी 6000 कोटीचा रस्त्याचा घोटाळा केलेला आहे. मी आज मुंबई महानगरपालिकेच्या आधीच्या पण आयुक्तांना सांगत आहे आणि आत्ताच्या पण आयुक्तांना सांगत आहे, याद रखा जर तुम्ही याच्यावर सही केली तर एक तरी रुपया तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरने दिला, एक तरी रुपया तुम्ही या खोके सरकारला दिला. एका महिन्यात आमचं सरकार येत आहे, आल्यानंतर तुम्ही विचार करा आत राहायचंय की बाहेर थांबायचंय. पण एक सुद्धा गोष्ट अशी नाही याची त्यांनी सोडली नसेल. प्रत्येक गोष्टी तो आनंदाचे शिदाक आहे, त्याच्यात घोटाळा. युनिफॉर्म असेल त्याच्यात घोटाळा. आज महाराष्ट्रात जाऊन पहा, शाळेचे युनिफॉर्म कितीतरी लाख देणार होते पण एक तरी विद्यार्थ्याला युनिफॉर्म मिळालाय का ते पण दाखवलं. बघा क्वालिटी आहे, स्टँडर्ड आहे. काय क्वालिटी, काय स्टँडर्ड. दोन्ही वेळा जेव्हा डॅवसला तुम्ही गेलात, देसाई साहेब तुम्ही आणि मी आपण गेलो होतो डॅवसला, बरोबर आहे ना? आणि तेव्हा देसाई साहेब जेव्हा उद्योग मंत्री होते, त्या डॅवसमधून आमच्या एका दौऱ्यातून, 4 दिवसाच्या दौऱ्यातून आम्ही या महाराष्ट्रासाठी 80000 कोटीची गुंतवणूक आणून दाखवली होती. पण हेच मिंदे सरकार, हेच खोके सरकार गेलं डॅवसला, मागच्या वर्षी पण गेलं, ह्या वर्षी पण गेलं, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल 24 तासात आणि दुसऱ्या वेळी 28 तासात 40 ते 45 कोटी ह्या 2 दिवसाच्या दौऱ्यांमध्ये उडवलेले आहेत. 40 ते 45 कोटी खैरे साहेब शक्य आहे का एवढं उडवणं? शक्यच नाहीये. पण ह्या माणसांनी उडवून दाखवले. आज आपण बघतोय आनंद शिदात घोटाळा, युनिफॉर्म मध्ये घोटाळा, रस्त्यामध्ये घोटाळा, स्ट्रीट फर्निचर मध्ये घोटाळा, झाडांच्या कुंड्यांमध्ये घोटाळा, झाड लावण्यात घोटाळा, मुंबईचे कुठचेही महामार्ग असतील घोटाळा, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन मध्ये घोटाळा, सॅनिटरी पॅड मध्ये घोटाळा, घोटाळा घोटाळा. तर एवढे घोटाळे झालेले आहेत की अनेक फायली आपल्याकडे पडलेल्या आहेत. मी तर वाट पाहतच आहे आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येकाची फाईल काढणार आहे. मग तुम्ही मंत्री असाल ह्या सरकारमधले, तुम्ही राजकीय लोक असाल किंवा अधिकारी असाल, हा महाराष्ट्र तुम्हाला सोडणार नाही, आत टाकल्याशिवाय थांबणार नाही. ही लूट आज आपल्याला थांबवायची. एका बाजूला आपण पाहतोय सगळं काही ओरबडलं जात आहे, जे काही ह्यांच्या घशात नाही जात ते गुजरातच्या घशात जाते. गुजरातशी आपलं काही वैयक्तिक वाद नाही, गुजरातची काही वैर नाही, पण मला राग ह्या गोष्टीचा येतो आणि मी नडतो त्या गोष्टींसाठी जेव्हा आमच्या हक्काचं तुम्ही गुजरातला खेचून नेता, ओरबडून नेता. त्या गोष्टीसाठी मी लढणार म्हणजे लढणार. आज मी तुम्हाला विचारते, इकडच्या तरुणांना विचारते, तुम्ही माझी साथ आणि सोबत देणार की नाही? आज इथे महाराष्ट्रात फिरत असताना, संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना आदेशजी, गेले 2 वर्ष आम्ही प्रत्येक जिल्ह्यात गेले, प्रत्येक तालुक्यात गेले, मध्ये शेतकऱ्यांसाठी असेल, कधी महिलांवर अत्याचार झाले त्याच्या विरोधात लढायला असेल, किंवा मग कोकणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा, जिथे ह्या माणसांनी, एकनाथ शिंदेजींनी घोटाळा केला त्या पुतळ्यामध्ये देखील,
शिवरायांचं पण पुतळ्याला सोडलं नाही. म्हणजे तुम्ही एका बाजूला बघा, गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे सरदार वल्लभभाई पटेलांचा, कितीतरी फुटाचा तो पुतळा आहे, अजूनही आहे, तसाच आहे, तिथे घोटाळा नाही केला. पण आपल्या छत्रपतींच्या पुतळ्यात त्यांनी घोटाळा केला. ही भाजपा आहे आणि हे मिंदे सरकार आहे. असलं मिंदे सरकार आणि भाजपला तुम्ही कधी मतदान करू शकाल का? जे लोक आपल्या छत्रपतींच्या पुतळ्याला सोडू नाही शकत तिथे देखील घोटाळा करतात आणि मग सांगतात दुसरे ते मंत्री आहेत ते असे चष्मा खाली करून बोलणारे. ह्याच्यातून काहीतरी चांगलं निघेल, वाईटातून काहीतरी चांगलं निघेल. काय चांगलं निघेल ह्याच्यातून? टेंडर मोठ्या पैशाचं काढलेलं आहे तुम्ही, पण आज देखील तुम्हाला सांगत आहे की हा महाराष्ट्र विसरणार नाही. तुम्हाला शिक्षा देणार म्हणजे देणारच, आणि शिक्षा म्हणजे एक तर घरी बसवणार नाही तर जेलमध्ये बसवणार. पण आमच्या महाराष्ट्रामध्ये जी लूट तुम्ही वाचवलेली आहे, जो भ्रष्टाचार तुम्ही केलेला आहे, आणि ज्या तरुणांना तुम्ही बेरोजगार म्हणून या रस्त्यावर सोडलेला आहे, हा महाराष्ट्र कधी माफ नाही करणार. मला जास्ती वेळ घ्यायचा नाहीये, उद्धव साहेब आता येणारच आहेत, पण एक सगळ्यात महत्वाचा विषय जो मला महाराष्ट्रात जाणवतो, तो प्रत्येक जिल्ह्यात जाणवतो, तो प्रत्येक शहरांमध्ये जाणवतो, प्रत्येक गल्लीत जाणवतो, प्रत्येक घरात जाणवतो, तो म्हणजे आज महाराष्ट्रात लाखो तरुण पोरपोरी आहेत, तरुण मुलं मुली आहेत, जे शिकलेले आहेत, शिक्षण चांगलं घेतलेलं आहे, जॉबसाठी फिरत आहेत, पण नोकऱ्या कुठेही उपलब्ध नाही आहेत. विनायक राऊत साहेब आपल्या मतदारसंघात असेल, म्हणजे चांदा ते बांदाचा पूर्ण आपण महाराष्ट्र पाहिला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल. या गेल्या 2 वर्षांमध्ये खरं जर आपण महाविकास आघाडीचा काळ बघितला तर 6.5 लाख कोटीची गुंतवणूक एका व्यक्तीच्या नावावर आणि एकावर विश्वास होता. तो विश्वास सगळ्या उद्योगपतींचा उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीवर होता, म्हणून ही गुंतवणूक महाराष्ट्रात आणू शकलो आपण. 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणू शकलो होतो. पण ह्या गेल्या 2 वर्षांमध्ये आपण पाहतोय जे महाराष्ट्राला लुटण्याचं काम चालू आहे, 1 CM आणि 2.5 DCM, त्यांमध्ये जी रस्सीखेच चालू आहे की मला मिळतात की तुला मिळतात, तुला मिळतात की मला मिळतात खोके, आपल्या महाराष्ट्रातून अनेक उद्योगधंदे हे गेलेत ते पलीकडे गुजरातला गेलेत. पुणे जिल्ह्यामध्ये जो वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प येणार होता, नेला कुठे? गुजरातला. आणि पाठवला कोणी? तर मिंदे सरकारनी पाठवलाय, ह्याच मिंदे सरकारनी, ह्याच घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी. जो विदर्भामध्ये एअरबस टाटाचा प्लांट येणार होता, तो बिनक नेला कुठे? गुजरातला पाठवला. आणि पाठवला कोणी? ह्याच मिंदे सरकारने पाठवलाय, निर्लज्ज मिंदे सरकारने पाठवलेला आहे. जो बल्क ड्रग पार्क आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यात येणार होता, तो पाठवला कुठे? गुजरातमध्ये. पाठवला कोणी? तर मिंदे सरकारने पाठवलेला आहे. जो आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये मेडिकल डिव्हाइस पार्क येणार होता, तो देखील पाठवला कुठे? तर गुजरातमध्ये पाठवला. पाठवला कोणी? तर मिंदे सरकारने पाठवलेला आहे. म्हणजे सगळं काही आता तुम्ही विचार करा, सगळं काही उचलतायत आणि नेतात गुजरातला. ह्यांचं जर सरकार चुकून आपल्या डोक्यावर बसलं तर मंत्रालय देखील नेतील आता हे गुजरातला. हे आपल्याला आता रोखायचं आहे. आज जर तुम्ही मला विचारलं की आदित्य तुमचं सरकार तर येणारच आहे, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, तुमच्या 3 महत्वाच्या प्रायोरिटी काय असणार, सगळ्या 3 महत्वाचे मुद्दे काय असणार, पहिल्या 3 गोष्टी तुम्ही ज्याच्यावर काम करणार ते काय असणार, आज मी ह्या महाराष्ट्राला सांगत आहे, नोकऱ्या नोकऱ्या आणि नोकऱ्या ह्या तिन्ही गोष्टी, तिन्ही 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 म्हणजे नोकऱ्या ह्या सगळ्यात महत्वाच्या आहेत. नंबर 1ची प्रायोरिटी नोकरी, नंबर 2ची प्रायोरिटी नोकरी आणि नंबर 3ची प्रायोरिटी नोकरी. मग ते स्पर्धा परीक्षा असो, आमच्या मराठवाड्यातून असतील, विदर्भातून असतील, अनेक तरुण तरुणी बसतात या स्पर्धा परीक्षांसाठी, 4-4, 5-5 वर्ष मेहनत करतात, दिवस रात्र मेहनत करतात. पण आज आपण पाहतोय एमपीएससी काय हाल करून ठेवते आपल्या महाराष्ट्राच्या तरुण पोरांची. प्रायव्हेट जॉब्स निघून गेलेल्या आहेत, स्पर्धा परीक्षा निघून गेलेल्या आहेत, पोलीस कॉन्स्टेबलची भरती मागच्या महिन्यामध्ये भर पावसात आपण पाहिलं, जोगेश्वरी पुलाच्या खालती सगळ्यांना झोपायला लावलं होतं, कोण मरीन ड्राईव्हला झोपत होतं. 17,500 पदांसाठी 17,500 तरुण मुलं मुली इथे आले होते, आणि त्याच्यात बीकॉम होतं, कोणी एमकॉम होतं, कोणी एलएलबी होतं. ही सगळी जी तरुण मुलं मुली आहेत, ह्यांना एकच गोष्ट पाहिजे, ते म्हणजे हाताला काम. आणि हेच आपलं हिंदुत्व आहे, हे हृदयात राम आणि हाताला काम. आज विजयदशमी आहे, आज दसरा आहे, आपल्याला जो विजय प्राप्त करायचा आहे तो ह्या सगळ्या मिंदे सरकारच्या, खोके सरकारच्या, जे काही अवगुण, जे काही भ्रष्टाचार, जे काही बेरोजगारी, जे काही अत्याचार ह्या महाराष्ट्रात त्यांनी आणून ठेवलेले आहेत, ही 10 डोकी जी आहेत त्यांची, ती चित्त करायची आहेत आपल्याला. आणि मशालीनी आपल्याला पुन्हा एकदा सुवर्ण कारकीर्द न्यायचं आहे. मी आज तुम्हाला विचारत आहे, इथे सगळे जे आपले महाराष्ट्र प्रेमी जनता आलेली आहे, तुम्ही लढायला तयार आहात का? मी तर लढत आहे आपल्या महाराष्ट्रासाठी, मी लढत आहे आपल्या भूमिपुत्रांसाठी, मी लढत आहे आपल्या न्याय हक्कांसाठी, अंगावर वार घ्यायला तयार आहे.
हे खोके सरकारवाले मागून वार करतात, चला ठीक आहे पुढून मागून कुठेही करा, उद्धव साहेबांच्या पाठीत खूप खंजीर खूप असला तरी देखील ते लढत आहेत, तुम्ही आम्हाला साथ आणि सोबत देणार की नाही? लढायला तयार आहात का? जिंकायला तयार आहात का? लढायला तयार आहात का? जिंकायला तयार आहात का? आणि जिंकायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला लागेल, आपलं चिन्ह कुठचं? 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 चला हाती मशाल घेऊया आणि विजयी होऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जयेश दर्भी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भी कलेक्शन, सात रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर.